नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता नववीच्या ट्रायंगल्स या चॅप्टर मधील एक अत्यंत महत्त्वाचा प्रमेय बघणार आहोत। त्या प्रमेयाचं नाव आहे रिमोट इंटीरियर अँगल ऑफ ए ट्रायंगल, थेरम ऑफ रिमोट इंटीरियर अँगल ऑफ ए ट्रायंगल। त्रिकोणाच्या बाबतीमध्ये आपण आता या फर्स्ट चॅप्टर मध्ये अँगल्स अँड प्रॉपर्टी ऑफ ए ट्रायंगल बघितलं। हा जो त्रिकोण आहे, तुम्हाला माहित आहे की त्रिकोणाला एकूण सहा बाह्य कोन असतात, सहा एक्सटीरियर अँगल्स असतात। तर हा जो आहे हा एक्सटीरियर अँगल आहे, एक्सटीरियर अँगल। याच्या लगतचा जो हा जो कोन येतो याला आपण ऍडजेसेंट इंटीरियर अँगल म्हणतो, ऍडजेसेंट इंटीरियर अँगल। आणि हे जे दोन कोन येतात, हा कोन आणि हा कोन, या दोन कोनांना आपण एकत्रितपणे रिमोट इंटीरियर अँगल्स म्हणतो, रिमोट इंटीरियर अँगल्स। त्याला का म्हणजे बाह्य कोन जो आहे, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप हे त्याच्या दूरच्या आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं। आता आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं, बाह्य कोन त्याच्या लगतचा आंतरकोन आणि हे असतात दूरस्थ आंतरकोन। थेरम ऑफ रिमोट इंटीरियर अँगल्स ऑफ ए ट्रायंगल मीन्स दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय। हा काय म्हणतो, द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ ए ट्रायंगल, द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ ए ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ मेजर्स ऑफ इट्स रिमोट इंटीरियर अँगल्स। रिमोट इंटीरियर अँगल्सच्या मापांच्या बेरजे एवढं असतं या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं आहे। पहा आता मी इथं आकृती काढतो, हा मी ट्रायंगल काढलेला आहे ए बी सी आणि त्याचा एक्सटीरियर अँगल आहे ए सी डी, राईट। त्याला नाम क्रमांक देतो मी या ठिकाणी एक दोन तीन आणि चार। बघा इवन मध्ये काय माहिती, इवन मध्ये लक्ष द्या इकडं, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी माहिती एवढीच आहे की अँगल एसीडी इज इट्स इन एक्सटीरियर अँगल, अँगल एसीडी, अँगल एसीडी इज द एक्सटीरियर अँगल, इज द एक्सटीरियर अँगल, एक्सटीरियर अँगल। टू प्रूव what we want to prove, we want to prove that the measure of exterior angle of a triangle, angle number 4 equal to angle number 1 plus angle number 2, right, means measure of angle ACD equal to measure of angle, measure of exterior angle of a triangle is equal to the sum of measures of its remote interior angles, means measure of angle ACD is equal to मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी। ए चं तीनाक्षर नाव आहे अँगल बी ए सी, मेजर ऑफ अँगल बी ए सी प्लस दोनचं तीनाक्षर नाव आहे मेजर ऑफ अँगल ए बी सी, राईट। आता प्रूफ अत्यंत साधा आहे, सोपं आहे, सरळ आहे, सिद्ध करता येतात, लक्षात घ्या इकडे। आपल्याला सिद्ध काय करायचंय, एसीडीचं माप काढायचं आणि या दोन कोनांशी संबंध आपल्याला स्पष्ट करायचा आहे। एसीडी या कोनाचा, या दोन कोनांशी संबंध आपल्याला थेट दाखवता येणार नाही, परंतु चार नंबरचा तीन नंबरशी संबंध आहे। कोन क्रमांक चार आणि कोन क्रमांक तीन, तीन आणि चार नंबरचे हे जे दोन कोन आहेत, या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180° आहे, बिकॉज दे आर अँगल्स इन अ लिनियर पेअर, राईट। तीन नंबरचा आणि चार नंबरचे कोन हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत, म्हणून त्यांच्या मापांची बेरीज किती येते, 180° येते। मी या ठिकाणी लिहिणार अँगल ए सी बी अँड अँगल ए सी डी आर
द एंगल्स इन अ लिनियर पेयर, लिनियर पेयर, राइट. देयरफोर देयर सम इज 180 डिग्री. देयरफोर आई कैन राइट हियर मेजर ऑफ एंगल ए सी बी प्लस मेजर ऑफ एंगल ए सी डी इक्वल टू 180 डिग्री. याच दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश. आता आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं आहे की पॅरलल लाईन्स मध्ये अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, अँगल नंबर 1 प्लस 2 प्लस 3 इक्वल टू 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही अंतर कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते हे आपण पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी मी ह्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश लिहिणार आहे. लक्षात आलं का? या ठिकाणी मेजर ऑफ एंगल, सॉरी नाउ इन ट्रायंगल, नाउ इन ट्रायंगल ए बी सी, मेजर ऑफ एंगल ए, मेजर ऑफ एंगल मीन्स बी ए सी, मेजर ऑफ एंगल ए बी ए सी, बी ए बी सी, मेजर ऑफ एंगल ए बी सी, सी कौन सा नाम है ए सी बी, मेजर ऑफ एंगल ए सी बी इक्वल टू 180 डिग्री नंबर सेकंड, राइट. कारण काय लावा लागेल तुला या ठिकाणी, एकतर द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल एंगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री लिहा किंवा अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ए ट्रायंगल लिहा. मी तर या ठिकाणी लिहितो अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ए ट्रायंगल, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ए ट्रायंगल, राइट. अकॉर्डिंग टू दिस फ्रॉम फर्स्ट एंड सेकंड वी से दॅट, तर या ठिकाणी विधान क्रमांक एक, विधान एक आणि दोन वरून देअर राईट हँड साइड आर इक्वल, त्यांच्या उजव्या बाजू समान आहेत म्हणून त्यांच्या डाव्या बाजू समान म्हणतात. देअरफोर फ्रॉम फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, फर्स्ट अँड सेकंड वी से दॅट मेजर ऑफ एंगल एसीडी प्लस मेजर ऑफ एंगल एसीडी, मेजर ऑफ एंगल एसीबी प्लस मेजर ऑफ एंगल एसीडी इक्वल टू मेजर ऑफ एंगल बीएसी प्लस मेजर ऑफ एंगल एबीसी प्लस मेजर ऑफ एंगल एसीबी एसीबी, राइट. आता बघा या ठिकाणी या दोन्ही बाजूमध्ये एक अँगल समान आहे, कोणता आहे एसीबी आणि एसीबी, दिसाय का बघा एसीबी आणि एसीबी हा अँगल काय आहे समान आहे. हा आपण तिकडून मिळाला तर निगेटिव्ह होऊन कटून जाईल, प्लस मेजर ऑफ अँगल एसीबी आणि मायनस मेजर ऑफ अँगल एसीबी कॅन्सल, हे प्लस होईल हे तिकडे गेलं मायनस होईल कटून जाईल, म्हणून इथंच मी कट करतो या ठिकाणी मेजर ऑफ अँगल एसीबी, मेजर ऑफ अँगल एसीबी गेट कॅन्सल, बरोबर आहे. लेफ्ट साइडला काय उरतो, देअरफोर मेजर ऑफ अँगल ए सी डी इक्वल्स टू मेजर ऑफ अँगल बी ए सी प्लस मेजर ऑफ अँगल ए बी सी, राईट. अशा रीतीने आपण आता या ठिकाणी इथं सिद्ध केलेलं आहे की हाऊ द मेजर ऑफ अँगल ए सी डी इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी ए सी प्लस मेजर ऑफ अँगल ए बी सी, अंडरस्टँड. हेन्स वी हॅव प्रूव्ड दॅट, हेन्स हेन्स we have proved that the measure of an exterior angle of a triangle, measure of an exterior angle of a triangle is equal to the sum of measures of its remote interior angles, understand. अशा रीतीने आपण सिद्ध केलं की या अंतर दुरुस्त अंतरकोनाच्या प्रमेयामध्ये त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं. पॉज करा, लिहून घ्या. धन्यवाद.